आत्ताच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत दोन हजार एकोणीसच्या त्याच्यात शेती आणि शेतकरी हे दोन्ही विषय खूप मूलभूत असणार आहेत किंवा मध्यभागी केंद्रभागी असणार आहेत असं दिसतंय शरद जोशींची पण तुम्ही मुलाखत घेतली होती आणि Uh, कस कसं बघताय तुम्ही ह्या सगळ्या विषयाकडे आणि ती दृष्टी जी शरद जोशींकडे होती ती आत्ताच्या नेत्यांकडे आहे का आणि त्या मुलाखतीच्या निमित्ताने ह्या सगळ्या विषयाकडे बघण्या बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे शरद जोशींची भूमिका शेतीकडे एक म्हणजे शरद जोशी एक अद्भुत विष रसायन होतं बरं का त्यांचं संस्कृत भाषेवर फार प्रेम होतं इकॉनॉमिक्समध्ये uh, ते खूप मास्टरी होती त्यांची आणि मॅक्रो आणि मायक्रोमध्ये त्यांनी खूप जाणीवपूर्वक स्वतःला व्यवस्थित इकॉनॉमिक्समध्ये हे केलं होतं मशागत करून तयार केलं होतं त्यांची जी भूमिका होती ना ती हळूहळू लोकांना पटायला लागेल पण ती राजकीय दृष्ट्या आपल्या देशात अॅक्सेप्ट करणं ना खूप कठीण आहे कारण सांगतो ते प्रश्न असा आहे की आपल्याकडे शेतीचं समस्या नेमकी काय ती सांगतो आपण जेव्हा बावन्न साली सुरुवात केली म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेला तेव्हा महाल नोबी स्टॅटिस्टिशियन होते ते नेहरूंचे सर्व काही होते त्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण स्टॅलिनचं जे आराखडा होता तो तसा जवळपास फॉलो केला त्या आराखड्यामध्ये समाजवादी पॅटर्न आपण मानतो म्हणजे हो। त्या आराखड्यात त्याच्यानंतर आपण म्हणजे सत्याहत्तर सालच्या नि याच्यानंतर पंच्याहत्तर सालच्या आणीबाणीनंतर प्रियम्बल जे आहे राज्यघटनेचं त्याच्यामध्ये पण समाजवाद हा शब्द हे हो। केला तर या समाजवादामध्ये शेती हा एक शेती हे उपकार आहेत अशा टाईपचा विचार आहे म्हणजे की शेती हा सामाजिक प्रश्न आहे शेती हा आर्थिक प्रश्न म्हणून आपण कधी बघतच नाही आपण तो सामाजिक प्रश्न बघतो बर। दुसरं असं की शेती हा एक निव्वळ धंदा आहे आणि तो धंद्यासारखा करावा आणि करू द्यावा याबाबत सरकारचा धोरण नीट नाहीये हा सम ही समस्या सगळ्यात मोठी आहे आणि यानंतर असं आहे की लिडरशिप पार्क्युलेट्स ते खालपर्यंत असं पोचलं आहे की शेतकऱ्यांना पण वाटत नाही की आपण काही या उदारमतवादी जगामध्ये किंवा उदारमतवादी म्हणजे धंद्याच्या दृष्टीने आपण कॉम्पिटिशनला तयार असलं पाहिजे स्पर्धेत असलं पाहिजे आणि स्पर्धेमध्ये आपण एखाद्या बिझनेसमनसारखं उतरलं पाहिजे माझ्याकडे प्रॉडक्ट आहे ते विकणार आहे आणि त्याचं प्रॉफिट मला मिळालं पाहिजे हाच तर शेतकऱ्याचं म्हणणं आहे ना त्यासाठी जे अडथळे ते सगळे सरकारने निर्माण केलेले मला मग सरकार नको मला थेट मार्केटला सामोरं जाऊ दे म्हणजे मी हे सोपं करून सांगतोय ते इतकं सोपं ही नाही पण शरद जोशींची सगळी आंदोलनाचा जर मूळ गाभा होता तो हा होता अनफॉर्च्युनेटली नंतर ते बीजेपीच्या समर्थनाने शिवसेनेच्या समर्थनाने आणि फारच जवळ गेल्यामुळे ते उजव्या लोकांचं बोरु आंदोलन म्हणजे त्यांचं अर्थशास्त्र उजवं होतं पण राजकीय दृष्ट्या ते तिकडूनच खासदार झाल्यामुळे त्यांना ते जवळचे वाटायला लागले आणि ह्यांनाही ते जवळचेच वाटायला लागले शरद जोशींचा शेवटी जो पॅटर्न आहे म्हणजे आता जे शेतकरी संघटनेचे जे लोक त्या काळचे आहेत त्यांच्याशी बोलताना मला जाणवत सुद्धा तरी यांना काय वाटतं की हे बी जे पीचे आहेत असं असता का माने खरं शरद जोशींनी व्ही पी सिंग बरोबर पण युती केलेली मुळामध्ये ते आपण राजकीय भाग जाऊ दे पण शरद जोशींची दृष्टी जी आहे ती सर्वात सत्याला आणि शेतकऱ्याच्या यशाला जवळ जाणारी होती ती अशासाठी की तुम्ही मार्केट बघा तुमचं प्रॉडक्ट आणि तशा प्रकारे केली शेती ते यशस्वी झालेत ना oh, okay. म्हणजे दूध हा शेतीचा भाग धरला तर दुधामध्ये आज यशस्वी किती लोक आहेत किती आंतरप्रनर आहेत okay. तर शेतीमध्ये सुद्धा खूप यशस्वी अंतरप्रनर आहेत पण त्याचे जे बारीक बारीक समस्या आहेत ना त्या सगळ्या समस्यातनं वाट तेव्हाच निघू शकते तुम्हाला जेव्हा तुम्ही एक चल सरकारचं सहाय्य द्यावाची गोष्ट आहे ना शेतकरी इतके पिढलेले असतात की आम्हाला सरकार हे देत नाही मग ते देत नाही मग तुमचा समस्या सरकार आहे किंवा समस्येवरचा उपाय सरकार आहे हे एकदा ठरलं पाहिजे आणि त्या दृष्टीने कारवाई झाली पाहिजे तेच होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो की आत्तासुद्धा कर्जमाफी किती केली ना किती वेळा तरी काही होणार नाही याचं कारण कर्जमाफीने शेतकरी स्वायत्त आणि पायावर उभा राहणार नाही शेतकऱ्याचं समस्या जी आहे ती कर्जमाफीच्या पलीकडे आहे आणि त्याला पिळवणूक करणारे सगळे घटक आहेत त्यातला निसर्ग हा सुद्धा घटक धरला तर त्या घटकावर मात करण्याचं सामर्थ्य तेव्हाच त्याला येईल जेव्हा तो एक बिझनेसमॅन होिझनेसमॅनला तुम्हाला सांगतो की निसर्ग पिळवण करू शकतो ठरवलं तर तर त्याप्रमाणे हा धंदा आहे माझा सो मला आणि मी टॅक्स फ्री धंदा करतो म्हणजे मला अधिक यशस्वी व्हायला पाहिजे पण तसं होत नाही कारण मार्केट रेट हमी हमी भाव हेन तेन हे सतरा व्यवस्था कशाला लागतात तुम्हाला थेट मार्केटला विका तुम्ही शेवटच्या ग्राहकाला जर विकू लागला आणि ती सरकारने एवढंच करावं की शे व्यवस्थित व्यवस्था लावून द्यावी की शेवटच्या ग्राहकाला त्याला विकता येईल आणि नंतर सरकार कोणाही तुला जाणण्याची गरज नाही इतकं सोपं झालं तर ते फिजिबल होईल शेतीचे प्रश्न इतके भयानक आहेत की त्याच्यामुळे भारतातली सगळी जेवढी मानव जात आहे तेवढी ते धोक्यात येऊ शकते एक असं दिसतं का की एक मागचं जग आहे मागचं म्हणजे मी अगदी फार खूप इतिहासात जात नाही पण स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरच एक जग आणि आत्ताचं ह्याच्यामध्ये दुवे नाही आहेत का आणि म्हणजे आत्ताच जे बघतोय आपण एकूण आजूबाजूचं वातावरण आणि मागचं सुटत नाहीये किंवा सोडवत नाहीये पुढचं ऍक्सेप्ट तर करायचं आहे पण ते कसं करायचं हे समजत नाही आणि ह्याच्यामधला काहीतरी एक संघर्ष असा सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतोय तर हा नेमकं काय आत्ता गोची कुठे झालेली आहे सगळ्याची आपली म्हणजे एक समाज रचना म्हणून आत्ता कुठे आपण गडबड करतो आहोत समाजरचनेची गडबड नाही ही तंत्रज्ञानात वेगाने झालेल्या बदलाची समस्या आहे जसं की आपल्या लहानपणीपर्यंत मी गावामध्ये लहानपण गेलं माझं शिक्षक गरीब असायचे खूप पण त्यांना रिस्पेक्ट करायचं बरोबर त्यांना आदराने वागवायचं आदराने काय त्यांना भियायचो पण म्हणजे आणि शिक्षकांवर कोणत्याही प्रकारच्या बालसंगोपनाचे नियम किंवा हां सायकॉलॉजी किंवा सायकेट्रिक दोन बसून त्यांचं मूल्यमापन करायचं नाही त्यांच्या छडी वगैरे याचं हे इतकं झपाट्याने बदलताना मी पाहिलं की मला आता दिसतं की शिक्षकाचं मूल्यमापन मुलं करून पाठवतात शाळेमध्ये म्हणजे माझी मुलगी ज्या शाळेत जाते तिथे मुलं मार्क्स देतात शिक्षकांना की कसं शिकवतात हो त्यांचं बिहेवियर कसं आहे हेन कसं आहे मग तेन कसं आहे मला त्याच्याबद्दल काही समस्या नाही कोणतीही व्यवस्था चांगली ठरू शकते कोणती व्यवस्था वाईट ठरू शकते ती अंमलबजावणी करणाऱ्यावर अवलंबून आहे मुद्दा मी वेगळा सांगतोय मी काल एका व्याख्यानाला आलेलो आहे ते पुण्यामध्ये तर काल ते सुभाषचंद्र बोसावर माझं व्याख्यान होतं तर सुभाषचंद्र बोसावर बोलताना मी एक उदाहरण सांगितलं आणि जे खरंच घडलं मी माझ्या घरामध्ये ब्रदर्स व्हर्सेस राज नावाचं एक पुस्तक आहे ते शोधत होतो रा ब्रिटिश राज म्हणजे राज म्हणजे ब्रिटिश हो। राज ब्रदर्स म्हणजे बोस, बोस ब्रदर्स बाकी सगळी बोसावरची बोस इन नाझी जर्मनी वगैरे पुस्तकं मला मिळाली होती तर मी असं विचार करत बसलो होतो तर माझी मुलगी पटकन म्हणजे तुम्हाला मागच्या पिढीचं आणि ह्या पिढीचं काय तुटलं त्याच्या एका ह्या उदाहरणातच कळेल तर माझ्या मुलीने विचारलं मला काय झालं बाबा काय चाललंय तर मग म्हटलं असं ग पुस्तक आपलं ते होतं ते मिळतं माझ्याकडे हजारो पुस्तकाला मला शोधून पण मिळेल ना ते तर मग जाणार कुठे आणि अजून एका ठिकाणी मी पुस्तकं ठेवली तिथे तर गेलोच नाही मी तर म्हटलं तू पाहिलंस का बाळ अरे बाबा नाही पाहिलं पण ते कशाला पाहिजे तू एवढी सुभाषचंद्र बोसांची पुस्तकं बघितली ना आता आता अजून एक काय तिथं बघून फरक पडणार तेच सुभाषचंद्र बोसांनी तेच लाईफ म्हणली म्हटलं हो पण त्याच्यात बाळ असं काहीतरी वेगळा अँगल असेल ना अरे मग गुगलवर बघ तर आता हे गुगलवर बघ आहे ना तो फरक आहे त्यामुळे ते सगळं मधली पुस्तकं टळली आहेत डायरेक्ट गुगलवर आलो आपण तर त्या गुगलवर आल्यामुळे ना मुद्दा असा झाला की आ, मी म्हणजे हा तंत्रज्ञानातला जो झपाटलेला बदल आहे ना त्यामुळे तुम्हाला संदर्भासाठी विचार करणं इंट्युशन अप्लाय करणं या गोष्टीला सरळ कात्री बसली त्यामुळे तुटला ना सांधाच तुटला दोन पिढ्यांमधला कम्प्लीट सांधा तुटला या अगोदर कसं अगोदरची पिढी पुढच्या पिढीला जायची मग पुढच्या पिढीला जायचं ते खूप मौखिक होतं बरंचसा वागण्यातनं शिकवायचे आता वागण्यातनं तुम्ही शिकवू शकत नाही मॅनरिझम सगळं बदललं म्हणजे या गोष्टीने सांधा तुटला अन्यथा अगोदर असं नव्हतं असं प्रत्येक पिढी म्हणते पण हे अगोदरचं आणि नंतरचं असं असण्याच्या पलीकडे आहे म्हणजे कम्प्लीट सांदा तुटलेला आहे पूर्णपणे म्हणजे कित्येक गोष्टी बघा मी आता काही सुचलं की कागद पेन घेऊन बसतो मग टाईप करण्याचे मुद्दा येतो म्हणजे आता माझ्या मुलीच्या वयाची मुलं आहेत छोटी छोटी मुलं आहेत ती सगळी काय करतात डायरेक्ट टाईप करायला घेतात आता कधी आपण टाईप करतो डायरेक्ट पण मला पेनाचा जो आवड आहे ना म्हणजे प्रेम आहे ना त्याने एक ठराव मिळतो ना डोक्याला तो टाईप करताना येत नाही आता हे ओरिएंटेशनचं लक्षण आहे का पिढीमधल्या तंत्रज्ञानाच्या येत गेले तसे जनरेशन मागची जनरेशन माणसांची तुटत चालली हा तो मुद्दा आहे बरोबर पण मग आपण जर ती मूल्य व्यवस्था पण बदलली त्या अर्थाने म्हणजे शिक्षकांचं उदाहरण त्याचसाठी दिलं की मूल्यव्यवस्था त्या अनुषंगाने बदलली म्हणजे त्या शिक्षकांचा म्हणजे आम आता यांचे शिक्षक जर सायकलवरनं येतील त्यांच्या पायात स्लीपर असेल तर ह्यांना शाळेतच घेणार नाही वॉच तर आमचे शिक्षक स्लीपरवरनं पण आलेले आहेत त्यांना काय वाटायचं पण नाही ते ज्ञान त्यांनी अद्भुत दिलं त्यांनी असं काही म्हणजे तुटवडा पडला नाही आम्हाला पण मग हा जर म्हणजे पूर्ण तंत्रज्ञानामुळे जगण्याचं मूल्य बदलत चाललेलं आहे आपण असं म्हणू शकतो किंवा एक मोठा आपल्या जगण्याचा भाग तंत्रज्ञान व्यापलेला आहे अशा परिस्थितीमध्ये नायक असणारी क्रांती आजच्या काळात शक्य आहे का कुठलीही बदल कोणीतरी लीड करतोय आणि मग तो बदल घडलोय किंवा घडतोय अशी शक्यता तुम्हाला दिसते का आजच्या संदर्भामध्ये क्रांती असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला ज्या क्रांतीचे नायक माहिती आहेत ते अभिप्रेत असतात किंवा डोक्यात असतात म्हणजे जसं लेनि उदाहरणच घ्यायचं मी म्हणतो की क्रांती आहे ना, नायकाविनाच होते नायक त्याच्यावर स्वार होतो तुम्ही जे विचारताय <laughs> ते हे आहे की त्या क्रांतीवर स्वार होण्याची शक्यता असलेले मानव या पिढीत जन्माला येतील का असं कारण कोणताही माणूस स्वतःहून लोकांच्या मनात क्रांती निर्माण करू शकत नाही त्या पिढीमध्ये आणि त्या व्यवस्थेमध्ये आणि त्या परिस्थितीची गरज निर्माण होते लोक पुढे होतात तर ते पुढे झाल्यावर त्या सगळ्या लाटेवर स्वार होऊन त्यांना दिशा देऊन त्यांना हवं तसं म्हणजे त्याला हवं तसं आणि तत्वज्ञानाला हवं तसं पुढे नेणं हे त्या नायकाचं काम असतं तशा प्रकारची माणसं घडत आलेली आहेत समाजामध्ये आणि त्याने त्यांनी आपल्या पद्धतीची हॅगेमनी निर्माणच केली परत हेगेमनीच निर्माण केली पण त्या निर्माण होण्याच्या प्रक्रियेला आजच्या जगात खूप थोडा वेळ आणि वाव आहे आणि त्यामुळे तशी माणसं निर्माण पटकन होताना दिसत नाहीत आणि तो चार्म पण दिसत नाही माणूसपणाचा लोकांमध्ये तर माणसं यंत्रवत वाटतात त्यामुळे सगळी सारखी असतात बरोबर <मुण> त्यामुळे तो चार्म एकामध्ये जो असतो तो एका मधला चार्मच नाही सगळेच रोबो निघालेत असं आहे ते त्यामुळे तो घोळ दिसतो पण याबाबत आपण असे कायम अशी हे ठेवली पाहिजे की यातला फरक जाणून घेतला पाहिजे की शक्यता कायम असतात शक्यता नष्ट होत नाही फक्त त्या शक्यता पोटण करण्याचा किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्थ भरण्याचं सामर्थ्य असणारा मनुष्य कधी निर्माण होतो याचाच फक्त प्रश्न आहे पण असं वाटतं का की तुम्ही मगाशी म्हणाल तसं की व्यवस्था तयार होते माणसांच्या गरजा तयार होतात आणि त्याच्यावरती तो नायक आ, स्वार होतो किंवा तो त्याला त्याचं नेतृत्व घेतो आणि पुढे दिशा देतो आजच्या काळामध्ये अशा मुळात बदलाच्या व्यवस्था किंवा हे चाललंय हे मला आवडत नाही आणि मला हे तीव्रपणे बदलायचं आहे त्याच्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करणं आवश्यक आहे ह्या टप्प्यातच मुळात माणसं येतील का ये कारण आपण सोशल मीडिया आणि याच्या सगळ्यावरती बघतो की माणसं सातत्याने असं खूप काही बोलत असतात पण कृतीमध्ये फारसं येताना किंवा त्याच्यासाठी एफर्ट्स जे आवश्यक असतात तसे घेताना दिसलं दिसत नाही सो हे जे हा जो विरोधाभास आहे हा थोडासा गृहीत धरला तर अशा शक्यता दिसतात का तुम्हाला अर्थात त्याच्यात असा मुद्दा आहे की जगभर मी बघतो आज लोक सुखी नाही आहेत हो। लोक अस्वस्थ पण आहेत मग ते राजसत्तेविरुद्ध असेल राज्यव्यवस्थेबद्दल असेल सामाजिक व्यवस्थेबद्दल असेल किंवा माणसाने स्वतःचं काय करून ठेवलंय याबाबत प्रत्येक पिढीमध्ये प्रत्येक काळामध्ये माणूस अस्वस्थच राहिलेला आहे आणि आजही तो तसा आहे बरोबर तुम्ही समाज माध्यमावर म्हणजे सोशल मीडियावर म्हणतात ती व्यक्त करणारी माणसं किती असतात म्हणजे खरं सांगायचं तर ज्यांना दुःख झेलावं लागतं ती समाजमाध्यमावर कधीच येत नाही म्हणजे जसं की मॅन्युअलमध्ये शि शिरून साफ करणारा मनुष्य असे शे, शेकडो माणसं आहेत किंवा मा गावोगावी राहणारी माणसं किंवा मा देव गावकुसक बाहेरची माणसं अशा माणसांचे माणसांच्या शतकातल्या माणसांची त्या त्या शतकातल्या माणसांची पूर्ण एक पिढी म्हणजे आपलीच पिढी पण त्यांची पिढी त्या शतकात आहे म्हणून तर ती आत्ता आहे अस्तित्वात देशामध्ये आणि साठ टक्के जनसमुदाय हा त्यांचा आहे ते व्यक्त नाही होते ते असं नाही म्हणणार की आज संध्याकाळी मी अमक्या ठिकाणी जेवायला चाललेलो आहे वगैरे असं काही लिहिणार नाहीत किंवा काय चाललंय ह्या अमक्या अमक्या नेत्याचं फोडून काढलं पाहिजे असं वगैरे काही लिहिणार नाहीत पण त्यांना उभं आलेलं आहे सगळ्या तुमच्या सगळ्या छछोरपणाचा ते त्यांना कळत नाही की ह्या आता उभं गाल्यावर काय करायचं कारण तो तुम्ही मगाशी म्हणाला तसं सा जो सांधा तुटलेला आहे ना तिथून तेच पुरण नाही घेऊ शकत आहेत त्यांना मागचा इंजिन केलं आहे त्यांचं त्यामुळे त्यांना कळत नाही की आता आपण नेमकं ह्या वेळेला काय करायचं असं आपल्या पूर्वसुरीने केलं ते माहीत नाही त्यामुळे सगळं अडकून पडलंय अन्यथा मला ती वाफता सगळीकडे दिसते